विद्यार्थी मित्रांनो, आता आपण क्वेश्चन वाचतो इन फिगर, आणि फिगर काढावी लागेल आपल्याला। तुम्ही पण पेज नंबर 159 काढा आणि फिगर काढायची आहे। मी पण पुस्तक पाठ पाहून आणि फिगर काढतो। पेज नंबर 159 आहे आपल्याकडं। दोन माध्यमाची पुस्तक आहेत, मराठी आणि इंग्रजी। चला, दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल, आणि इथं थोडासा बोर्डचा भाग कमी जास्त आहे, इथं काढतो आकृती। ए सेंटर ऑफ द सर्कल, मोठं वर्तुळ काढा मित्रांनो, मोठं सर्कल काढा, मोठं सर्कल काढा। आणि याला दिसण्यासाठी थोडंसं याला मी डार्क करतो। बांगडी किंवा आपली वर्तुळ म्हणजे आपल्याला बरेच उदाहरणं सापडतात। बांगडी झाली ही। चला, ए इज द सेंटर ऑफ सर्कल, अँगल ए बी सी इज इक्वल टू 45। इथं बी सी काढतो, बी सी। आणि बी सी काय मित्रांनो, सर्कलच्या संबंधित बी सी काय आहे, वर्तुळाच्या संबंधित बी सी काय आहे, काय सांगा। कॉर्ड असेल तर सी टाका, रेडियस असेल तर आर टाका, डायमीटर असेल तर डी टाका। यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये बी सी ही जर त्रिज्या असेल तर आर उत्तर टाका, व्यास असेल तर डी उत्तर टाका, आणि बी सी जर जीवा असेल तर सी हे उत्तर टाका। यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर टाका मित्रांनो। ए बी सी, ए बी सी दिस इज 45 degree अँड ए सी इज इक्वल टू ए सी। चला सांगा, ए सी ही काय आहे, कॉर्ड आहे, रेडियस आहे का डायमीटर, ए सी ही जीवा आहे, त्रिज्या आहे का व्यास आहे, का याच्यानंतर आणखी काही दुसरं आहे। तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका। 7√2। चला, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए बी, 7√2। ओके, फाइंड एरिया ऑफ सेगमेंट बी एफ सी, आणि इथं शब्द आला सेगमेंट। आणि सर, सेगमेंट तर आपण असं पाहिलं होतं बी सी, हे पहिल्यांदाच पाहिलं, तीन अक्षरात सेगमेंटचं नाव लिहायचं, रेषाखंडाचं नाव नाही। मी दोन, तुम्ही म्हणत होते दोन अक्षरात लिहायचं, दोन्ही कॅपिटल लिहायचे, रेषाखंड ए बी, रेषाखंड बी सी। आणि हे बी एफ सी काय आहे, हे बी एफ सी काय आहे, आणि इकडं एक्स, या इथं एक्स आहे, इथं काय आहे एक्स। मित्रांनो, फॉर्म्युले कसे तयार झाले, सेक्टर म्हणजे काय, आर्क म्हणजे काय, याविषयी सर्व माहितीसाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे। प्लेलिस्टमध्ये जा आणि मेन्झुरेशन महत्व आपल्याच्या प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ अवश्य पहा। पण आता या उदाहरणाच्या निमित्तानं मी तुम्हाला थोडक्यात पुन्हा एकदा समजून सांगतो की काय काय आहे नेमकं। आता एक सर्कल काढू आपण, सर्कल काढू, मोठं सर्कल काढतो, एक सर्कल काढतो। ॲक्च्युअल माझ्याकडे एक वायर आहे आणि ही वायर मी गोल अशी तयार करून एक सर्कल तयार केलं होतं, ही वायरचं सर्कल तयार केलं होतं, बरोबर आहे। ही वायर घेतली आणि एक सर्कल तयार केलं, किंवा याला थोड्या वेळेपुरतं बड्डेला काय असतो आपण, तुमचं उत्तर ट्यूबच्या काढून असं टाका। आणि बड्डे बॉय येतो मोठ्या दिमाखामध्ये, नवीन कपडे वगैरे घातलेले, सगळे मुलं टाळे वाजून स्वागत करतात, बड्डे बॉय येतो आणि आल्याबरोबर केक कापतो या प्रकारे, केक कापतो या प्रकारे। हा झाला बी, हा झाला सी, हा झाला एक्स, असा त्रिकोणी आकाराचा तुकडा कापलेला आहे आणि तो आता आपल्या मित्रांना खायला देणार आहे। नाही सर, खायला द्यायची पद्धत जुनी झाली, आता आता तो तोंडाला, आम्ही सगळे म्हणून त्याच्या तोंडाला लावू, बरं, काय हरकत नाही, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, आपल्या उदाहरणाशी काय संबंध आहे पाहायचं। पहिली गोष्ट तर बड्डेचा केक हा 100% काही वर्तुळ नाही आहे, तो आहे लंबवृत्तची ती राईट सर्क्युलर सिलेंडर। पण त्याच्या केकचा सगळ्यात वरचा भाग, अतिशय पातळ भाग, अतिशय पातळ भाग गोलाकार, तो वर्तुळ होऊ शकतो, सर्कल होऊ शकतो। आणि असे असंख्य वर्तुळ एकमेकावर ठेवली की लंबवृत्तची ती तयार होते, केक तयार होतो। तर मित्रांनो, अपर पार्ट ऑफ दॅट केक इज अ सर्कल, त्या केकचा सर्वात वरचा अतिशय पातळ पापुद्रा भाग म्हणजे वर्तुळ आहे, इतकं डोक्यामध्ये क्लिअर करा। आणि आता आपण त्या केकला वर्तुळ असं म्हणू, वरच्या भागाला, वरचा भाग, त्यांना असा केकचा तुकडा कापलेला आहे। आणि मित्रांनो, ए कधी पण सेंटर ऑफ सर्कल पहिले लिहायचं, वर्तुळ केंद्राचं नाव। बी एफ सी हा झाला मायनर आर्क,
हा झाला मायनर आर्क, मायनर आर्क मराठी लघु कंस, बी एन सी हा झाला लघु कंस, आणि ए बी एफ सी हे झालं सेक्टर, हे झालं सेक्टर, याला म्हणतात वर्तुळ पाकळी। काय म्हणतात याला? वर्तुळ पाकळी। म्हणजे हे पूर्ण भाग, पूर्ण केकचा तुकडा, इथून इतका 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 इतका। आता मी काय करतो, बी सीला जोडून घेतो। हा झाला वरचा भाग नंबर एक। हा दुसरा भाग, एक आणि दोन दोघांची बेरीज केली। आता मी याला असं दाखवतो पूर्ण, याला पूर्ण असं दाखवतो। हा जो दोन नंबरचा भाग आहे, हा दोन नंबरचा भाग आहे, याला काय म्हणतात हे सांगतो। हा एक नंबरचा भाग आहे, याला काय म्हणतात हे सांगतो। पण पहिले हे लक्षात घ्या, केकचा तोडलेला पूर्ण तो पीस, बर्थडे बॉयनं तोडलेला पूर्ण पीस हा सेगमेंट आहे, सॉरी सेक्टर आहे, हा सेक्टर आहे, मायनर सेक्टर आहे, लघु वर्तुळ पाकळी आहे। सेक्टर समजला असेल आता? आणि सेक्टरमध्ये दोन भाग झाले, सेक्टरमध्ये दोन भाग झाले। पहिला भाग, सेक्टर हा दोन भागांनी मिळून तयार झालेला आहे, सेक्टर हा दोन भागांनी मिळून तयार झालेला आहे, सेक्टर हा दोन भागांनी मिळून तयार झालेला आहे, सेक्टर हा दोन भागांनी मिळून तयार झालेला आहे। पहिला भाग, दुसरा भाग, सेक्टरला म्हणू पूर्ण, सेक्टरला म्हणू तिसरा भाग, पूर्ण सेक्टर म्हणजे भाग नंबर तीन। आता पहिला भाग सांगा, पहिला भाग कशाच्या आकाराचा आहे? इतका पा पहिला भाग, दिस इज द फर्स्ट पार्ट, ए बी सी, आणि ही आकृती तुमच्या ओळखीची आहे। सांगा कशाची आकृती आहे? त्रिकोण आहे सर, ट्रायंगल। ओके, म्हणजे ट्रायंगल, मराठी त्रिकोण। आता दुसरा भाग, दुसरा भाग, दुसरा भाग म्हणजे असा, हा झाला दुसरा भाग, हा पहिला भाग, हा दुसरा भाग। या दुसऱ्या भागाला म्हणतात सेगमेंट, याला म्हणतात सेगमेंट। काय म्हणायचं आहे? सेगमेंट। आणि दोघांची बेरीज केली की काय तयार होतं? सेक्टर। काय तयार होतं? सेक्टर। मग दोन दोन नंबरच्या भागाला काय म्हटलं आपण? सेगमेंट, बी एफ सी, बी एफ सी इतका जो भाग आहे त्याला म्हणायचं एरिया ऑफ सेगमेंट, सेगमेंट बी एफ सी ऑफ द सर्कल विथ सेंटर ए। आता आपल्याला सूत्र तयार करायचं, काय तयार करायचं? सूत्र। थोडक्यात पुन्हा एकदा रिव्हिजन करायची करूया। सगळ्यात पहिले बर्थडे बॉय आलेला आहे, बर्थडे बॉय आलेला आहे, त्यानं केक कापलेला आहे, आणि हा केकचा तुकडा आहे इतका पूर्ण, पूर्ण केकचा तुकडा आहे हा, हा सी, हा पूर्ण केक कापलेला आहे, हा पूर्ण भाग, हा पूर्ण भाग म्हणजे सेक्टर, म्हणजे सेक्टर, याला म्हटलं नंबर तीन सेक्टर। क्लिअर झालं? आता बी सी काढतो पण, या पॉड बी सी मुळे सेक्टरचे दोन भाग झाले, जीवा बी सी मुळे लघु वर्तुळ पाकळीचे दोन भाग झाले। पहिला भाग म्हणजे हा ट्रायंगल, त्रिकोण, त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सी चे क्षेत्रफळ, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी नंबर वन। नंबर दोन म्हणजे हा भाग, याला म्हणतात एरिया ऑफ सेगमेंट, लघु वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ मायनर सेगमेंट बी एफ सी, एरिया ऑफ मायनर सेगमेंट बी एफ सी। झालं, दोघांची बेरीज केली की एरिया ऑफ सेक्टर। आणि आता आपण सूत्र तयार करू, लिहा। मित्रांनो लिहायचं आहे, पहिलं उदाहरण आपल्याला डीप मध्ये सोडवायचं आहे, दोन तीन पद्धतीनं सोडवायचं आहे। पहिल्या उदाहरणाला जितकी मेहनत घ्याल तितके पुढचे उदाहरण तुम्ही हसत खेळत सोडवणार आहात। आता सूत्र तयार करायचं, लिहा। एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू नंबर वन म्हणजे काय? एरिया ऑफ ट्रायंगल प्लस नंबर टू म्हणजे काय? प्लस एरिया ऑफ सेगमेंट।
लघु वर्तुळपातळीचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ अधिक लघु वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ. हा जो पार्ट आहे हा झाला लघु वर्तुळ खंड, आणि वर्तुळाचा इतका भाग सोडून दिला की राहिलेला जो भाग आहे पूर्ण, हा पूर्ण चार नंबरचा, हा झाला मेजर सेगमेंट. मेजर सेगमेंट विशाल वर्तुळ खंड. पोळी आहे ना, पोळी आपली, आपण पोळी खातो, त्या पोळीचा थोडासा भाग असा कट केला आपण आणि वाढला, चतकोरपेक्षा कमी, चतकोरपेक्षा कमी भाग कमी केला आणि कापला, देऊन टाकला, वाढला आपण, मग जो चतकोर भाग किंवा चतकोर सारखा भाग कापला आपण पोळीचा, तो झाला मायनर सेगमेंट लघु वर्तुळखंड. उरलेली पोळी मेजर सेगमेंट विशाल वर्तुळखंड. समजलं? या प्रकारे पोळी आपण कट करतो आणि वाढून देतो. हे बाबा मला थोडीशी ते माझं पोट भरलं, पण थोडीशी ते तुझा आग राहील, थोडीशी पोळी कट केली त्याला देऊन टाकली. लघु वर्तुळखंड मायनर सेगमेंट, उरलेली पोळी मेजर सेगमेंट, मेजर सेगमेंट विशाल वर्तुळखंड. आणि काही काही लग्नामध्ये किंवा भंडाऱ्यामध्ये पोळ्याचे असे त्रिकोणी आकार पाडतात, या प्रकारे त्रिकोणी कापतात पोळ्या, या प्रपाईला त्रिकोण, दुसरा तिसरा, अशा पोळ्या त्रिकोणी आकारामध्ये कट करतात ते आचारी लोक, पाचवा सहावा सातवा त्रिकोणी तुकडे तयार करतात. तो प्रत्येक त्रिकोणी तुकडा म्हणजेच काय सांगा, सेक्टर आहे. काय आहे? सेक्टर आहे. चला मित्रांनो, व्यवहारातलं उदाहरण. 100% कधी कधी मॅच होत नाही, पण समजण्यासाठी कुठे ना कुठे मॅच आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागेल. चला, एरिया ऑफ सेक्टर काय आहे? नंबर वन, नंबर टू. आता मला काढायचं एरिया ऑफ सेगमेंट, म्हणजे टू नंबर काढायचं. लिहा, एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू, तीन नंबर तसाच ठेवतो, एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर. मित्रांनो, अक्षर थोडं समजण्याला तुम्हाला डिफिकल्ट होईल म्हणून मी बोलत आहे प्रत्येक वाक्य. एरिया ऑफ सेक्टर, याला ट्रान्सफर करतो, हा प्लस येतो मायनस, एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. हे नंबर तीन होतं, हे वन प्लस टू होतं, वन प्लस टू. आपल्याला टूचं उत्तर काढायचं होतं, टू इज इक्वल टू थ्री मायनस वन. टू म्हणजे एरिया ऑफ सेगमेंट, थ्री म्हणजे एरिया ऑफ सेक्टर, आणि वन म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल. वर्तुळ वर्तुळ लघु वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ बरोबर लघु वर्तुळ पातळीचे क्षेत्रफळ वजा त्रिकोणाचे क्षेत्रफळ. चला, आणि मग आता सांगा एरिया ऑफ सेक्टर काय सूत्र आहे? एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू, माहिती तुम्हाला, लिहा, म्हणजे दोन नंबर, दोन नंबर एरिया ऑफ सेगमेंट, एरिया ऑफ सेगमेंट ए बी एफ सी इज इक्वल टू तीन म्हणजे काय? एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ ट्रायंगल हाफ आर स्क्वेअर साइन थीटा. आणि मित्रांनो, हाफ आर स्क्वेअर साइन थीटा, अर्धा गुणिले आर वर्ग साइन थीटा, हे कुठून आलं? याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे, अवश्य अवश्य पहा. इथं जर ते समजून सांगायला गेलो की व्हिडिओची लांबी खूप वाढल आणि तुम्ही बोर होऊन जाल. आर वर्ग कॉमन काढला, आर वर्ग कॉमन काढला, थीटा भागिले 360 पाया मायनस साईन थीटा भागिले 2 झालं सूत्र काय. आणि हे सूत्र मी बरेच विद्यार्थी पाहिले 100 वेळेला लिहितात आणि पाठ करतात, आणि परीक्षेत थोडीशी जर भाषा बदलली ना मग काहीची येत नाही. मित्रांनो, बेसिक काय? बेसिक काय? 1 + 2 = 3. 3 म्हणजे काय? सेक्टर. हा झाला 3 पूर्ण भाग सेक्टर. 1 म्हणजे काय? हा ट्रायंगल नंबर 1. 2 म्हणजे काय? सेगमेंट. 1 + 2 म्हणजे काय? सेक्टर. आणि मग आपल्याला जर 1 म्हणजे ट्रायंगल, 2 म्हणजे सेगमेंट, 2 काढायचा असेल तर 3 - 1 सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. इतकं जर बेसिक लक्षात आलं तर सूत्र पाठ करायची गरज पडणार नाही. मित्रांनो, माझा नेहमी भर हा कन्सेप्ट समजून घेण्यावर राहिलेला आहे. जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत लक्षात राहणार नाही. समजलं तर पाठ करायचं काम नाही आणि विसरायचं अजिबात काम नाही.
चल आता आपल्या उदाहरणाकडे जायचं आहे. एरिया ऑफ सेगमेंट मला काढायचा, लिहा एरिया ऑफ सेगमेंट. एरिया ऑफ सेगमेंट म्हणजे आपल्या भाषेमध्ये काय, 1 + 2 = 3 होतं. हे सेक्टर, हे ट्रायंगल आणि हे सेगमेंट. लघुवर्तुळ पाकळी, लघुवर्तुळ खंड आणि त्रिकोण. आपल्याला सेगमेंट काढायचं म्हणजे काय, 3 - 1. इतका फॉर्म्युला पाठ करा तुम्ही. 2 म्हणजे काय, लघुवर्तुळ खंड. 3 म्हणजे काय, लघुवर्तुळ पाकळी. 1 म्हणजे काय, त्रिकोण ट्रायंगल. एरिया ऑफ मायनर सेगमेंट, एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ ट्रायंगल. चला, एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू आर स्क्वेअर थीटा अपॉन 360 पाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअर बाहेर घेतलेला आहे. पुढं मायनस, मी त्यांना थोडं व्यवस्थित लिहितो, थोडं व्यवस्थित लिहितो आणि रायटिंगचं काम भरपूर पुरतं. एका दिवसामध्ये आपल्याला भरपूर व्हिडिओ आपण तयार करत असतो आणि त्याच्यामुळं थोडं अक्षर. एरिया ऑफ सेगमेंट ए बी एफ सी इज इक्वल टू खालच्या इथं लिहितो आर स्क्वेअर, आर स्क्वेअर थीटा अपॉन 360 पाया, पाया आर स्क्वेअर मायनस साईन थीटा अपॉन 2. सूत्र कसं तयार झालं याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, अवश्य पहा. किमती ठेवायच्या, आर इज इक्वल टू 7√2 7² - 2 = 7 थीटा. आता थीटा काढावा लागेल, हा थीटा आहे, थीटा काढावा लागेल आपल्याला. किमती आपण नंतर काढू, आता पहिले किमती काय काय ते लिहून घेऊ. आर इज इक्वल टू ए बी ए सी 7√2 सेंटीमीटर आहे का पाय एकदा, यस सेंटीमीटर. आर झालं थीटा इज इक्वल टू अँगल बी ए सी, माहिती नाही शोधून काढू, काही अवघड नाही. हा 45 आहे, दोन साईड कॉन्ग्रुएंट आहे म्हणून दोन अँगल कॉन्ग्रुएंट येतील. याच्या समोरचा 45 म्हणून याच्या समोरचाही 45, 45 + 45 = 90. 180 मधून मायनस करू म्हणजे हा किती आला, 90. थीटा इज इक्वल टू 90 येणार आहे. थीटा इज इक्वल टू किती येणार आहे, 90. फक्त लिहावं लागेल, लिहा इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी. शॉर्ट मध्ये लिहिणार आहे आपण, इन ट्रायंगल ए बी सी ए बी कॉन्ग्रुएंट टू ए सी. कारण लिहा रेडिया आर ए डी डबल आय ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. सो अँगल ए बीच्या समोर कोण, सी अँगल. ए सीच्या समोर कोण, बी अँगल. हे टेक्निक आहे फिगरमध्ये न पाहता. ए बीच्या समोर ए बी, मधातल्या यायचं राहिलेलं अल्फाबेट सी. ए सीच्या समोर ए सी लिहायचं, मधातल्या यायचं राहिलेलं बी. इक्वल टू 45 degrees. सो मेजर ऑफ अँगल बी ए सी इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू 90 degrees. कारण लिहा रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाचा उरलेला कोण बाजूला या प्रकारे रफ मध्ये लिहून टाका बाजूला, समजून जाईल त्यांना कुठून आणले 90. चला आता लिहा एरिया ऑफ सेगमेंट, एरिया ऑफ सेगमेंट. पुन्हा एकदा सूत्र लिहायचं, पुन्हा एकदा लिहायचं, काही फरक पडत नाही डबल लिहिण्याने. एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू आर स्क्वेअर थीटा अपॉन 360 पाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअर बाहेर घेतलेलं आहे, हाफ साईन थीटा अपॉन 2. लिहा एरिया ऑफ सेगमेंट, एरिया ऑफ सेगमेंट. मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहा लघुवर्तुळ खंड ए बी एफ सी चे क्षेत्रफळ बरोबर सांगा काय, आर स्क्वेअर थीटा अपॉन 360 पाया मायनस साईन थीटा अपॉन 2.
फॉर्म्युला पुन्हा पुन्हा लिहिलं की आपोआप समजतो. हे झालं सेक्टरचं, म्हणजे नंबर थ्री. मायनस हे झालं ट्रायंगलचं, त्रिकोणाचं नंबर वन, आणि एरिया ऑफ सेगमेंट नंबर टू. पुन्हा एकदा आकृतीमध्ये आणा, आपल्या माइंडमध्ये तयार करा. हे झालं नंबर वन पूर्ण, हा ट्रायंगल नंबर वन, हा मायनर सेगमेंट नंबर टू, वन प्लस टू म्हणजे थ्री, आणि दोन्ही मिळून सेक्टर. चला आरची व्हॅल्यू, आता आपल्याकडे सर्व व्हॅल्यू आहे. आरची व्हॅल्यू इकडे काढलेली आहे, थीटा 90/360, 22/7 जर घेतलं पाहिजे व्हॅल्यू, तर पुन्हा काही कट व्हायला काहीच नाही आहे. मग कशाला आपण हे करायचं, 3.14 मायनस साईन थीटा म्हणजे काय, साईन 90/2. चला 7² 49 स्क्वेअर रूट ऑफ 2 चा स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2, स्क्वेअर रूट ऑफ 4 स्क्वेअर रूट 2. इतकं करायचं नसेल तर स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट्स कॅन्सल. व्हॉट इज द अँसर, 2, म्हणजे हे आले 98. काय आलेलं आहे 98, थांबा 98 याची काही करू नका. आता 0 0 9 1 9 9 4 36, 3.14/4. आणि बाजूला लगेच याचं कॅल्क्युलेशन करून घ्या, 3.14/4. चला भागाकार करा, 3 भाग लागते म्हणजे 0 गेला, 4 गेला पॉईंट, 3 आणि 3 आणि 1, 4 6 24 4 7 28, 3 उरले, 4 8 32, 2 उरले, 4 5 20, आणि डायरेक्ट येऊन टाका ना इथं, 3.14/4 मायनस साईन 90, साईन 0 90 0 1 0 1, साईन 90 ची किंमत 1 1/2 = 98, आणि याची व्हॅल्यू किती आली, 0.785 मायनस 1/2 म्हणजे 0.5, अर्धा 0.5, आणि आता मायनस करा बाजूलाच कॅल्क्युलेशनमध्ये, साईन 0 90 0 1. चला आता मायनस करायचं, 0785 मायनस किती आलं उत्तर मी मित्रांनो पहा, लिहा एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू 98 × 0.285. कॅल्क्युलेशन करा मित्रांनो, मल्टिप्लिकेशन करा, तुमचं आणि माझं उत्तर मिळायचं होतं का पहा. चला करा कॅल्क्युलेशन लवकर, 285 ला 2 ने मल्टीप्लाय करतो म्हणजे किती झाले, 10 17, आणि याला 100 ने जर मल्टीप्लाय केलं तर 28.5, याला जर मी 100 ने मल्टीप्लाय केलं 0.285 × 100, तो उत्तर आलं 28.5. पण इथं 98 होते, मी याला 100 - 2 करतो मनातल्या मनात. पहिले 100 ने मल्टीप्लाय केलं 28.5, आता 2 ने मल्टीप्लाय केलं 0.570, 0 3 9 आणि 27.93, 27.93 सेंटीमीटर स्क्वेअर, 27.93 सेंटीमीटर स्क्वेअर एंड करा. सो एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू 27.93 सेंटीमीटर स्क्वेअर. मित्रांनो मी मल्टिप्लिकेशन कसं केलं हे पुन्हा एकदा नीट समजून घ्या. आता 285 × 95 हा आपला झाला नेहमीचा मार्ग. पण आता थोडा काही वेगळा विचार करता येईल का, क्रिएटिव्हिटी त्यालाच म्हणतात, काहीतरी वेगळा विचार करायचा. मी आता या 98 काय करतो, 100 - 2 लिहितो, आणि याला मल्टीप्लाय करतो 0.285 ने. 100 ने मल्टीप्लाय केलं 28.5, दशांशचिन्ह 2 घर पुढे सरकवायचं, 1 2, डेसिमल पॉईंट 2 घर पुढे शिफ्ट करायचं, 1 2 मायनस,
285 दोन ने गुणलं 570 570 आणि या दोघांचं आता मायनस केलं काय येईल पा 28.5 0.570 039 27.93। मित्रांनो नेहमी रुळलेल्या वाट्याने जाऊ नका, पहिले 2 ने मल्टिप्लाय करा, मग 7 ने करा, फुल्या मारा, मल्टिप्लिकेशन करा आणि मग आपल्या तिसरी चौथीच्या लहान भावाला पाहिलं तर ते म्हणलं दादा तू काय चौथीला आहे घरे, तू तर आम्हाला पण शिकवलं असं फुल्या मारून गुणाकार करायचं आणि मग आपल्याला थोडंसं काहीतरी वेगळं वाटेल आणि म्हणून नेहमी करता वेगळे मार्ग शोधा मित्रांनो। मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 थोडासा लेंदी झालेला आहे, कारण मी तुम्हाला याच्यामध्ये सूत्र कसं तयार झालं, सेक्टर म्हणजे काय, वर्तुळ पाकळी म्हणजे काय, लघु वर्तुळ खंड, सेगमेंट म्हणजे काय, एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे काय, हे सर्व समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आपण पुन्हा पुढच्या प्रॉब्लेममध्ये हेच कन्सेप्ट थोडे पुन्हा एकदा समजून सांगणार आहे आणि पुन्हा क्वेश्चन नंबर 2 आपण सोडवणार आहोत। फक्त जाता जाता पुन्हा लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं, 1+2=3, काय लक्षात ठेवायचं सांगा, 1+2 1 ट्रायंगल, 1 ट्रायंगल, 1 ट्रायंगल, 2+2 सेगमेंट, =3 सेक्टर, ट्रायंगल त्रिकोण, लघु वर्तुळ खंड, मायनर सेगमेंट, सेक्टर म्हणजे लघु वर्तुळ पाकळी, 1 म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ, 2 म्हणजे वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ आणि 3 म्हणजे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ। मित्रांनो हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, 1+2 1+2=3, 3 म्हणजे सेक्टर, 1 म्हणजे ट्रायंगल, 2 म्हणजे सेगमेंट, 3 म्हणजे वर्तुळ पाकळी। 27.93 आन्सर आलेला आहे, पण मला वर्गामध्ये 2-3 विद्यार्थी उभे राहिले आणि एकदम म्हणायला लागले सर काहीतरी चुकतंय, अरे काय चुकायला लागलं, आपण तो बरोबर केलं कॅल्क्युलेशन, 98 ला आपण 100 - 2 केलं, नाही म्हणे सर ते तर बरोबर आहे पण पुस्तकात उत्तर वेगळं आहे शेवटी, कारण कोणी असो शिक्षक असो किंवा विद्यार्थी हे खूप नैसर्गिक आहे की उदाहरण सोडवल्याबरोबर आपल्या डोक्यामध्ये येतं बरोबर आहे का चूक आहे पहिले पाहू आणि आपण एकदम मागच्या पानावर जातो। तर मित्रांनो तिथलं उत्तर आणि हे उत्तर मॅच होत नाही, मग थोडासा विचार केला आणि पुस्तकात दिलेलं आहे की हा 45 आहे, पण आपण जर हा 45 घेतला BAC हा 45 म्हणजे 1000 थीटा, तर मात्र उत्तर पुस्तकाशी मॅच होतं आपलं आणि म्हणून आता पुस्तकातल्या उत्तराशी मॅच व्हावं म्हणून आपण याला आता चेंज करू, अँगल ABC ऐवजी अँगल ABC = 45° बरोबर 45 डिग्री याला कट करून आपण काय लिहिणार आता, अँगल BAC = θ = 45° आणि आपलं काम आणखी सोपं झालं, मागच्या उदाहरणात 45 होतं 45 45, मग हे शोधून काढलं, 4-5 पायऱ्या वाढल्या, हे एकदम सोपं आहे डायरेक्ट। चला फॉर्म्युला लिहा, एरिया ऑफ सेगमेंट, एरिया ऑफ सेगमेंट, चला सेंटर कोणता, ए, मायनर आर्क BX = R² 2 = 1 - 3 1 - 3 नाही 3 - 1 1+2=3 ओके, म्हणजे सेक्टर, 3 म्हणजे काय सेक्टर, θ/360 पाया, पाया आर वर्ग, मायनस sin θ/2 आणि थीटा आहे आपल्याकडं, चला R² म्हणजे काय, 7√2 ⁄² थीटा म्हणजे 45, मागच्या ह्याच्यामध्ये आपण ते शोधून काढलं आणि 90 घेतलं, आता सोपं झालं का, 360 पाया म्हणजे 3.14 मायनस sin θ म्हणजे sin 45/2। चला पुढं 7² = 49 √2² = 2 9 ने भाग देऊ, 9 5 45 9 4 36
पाचक पाच एट फाइव द 40 3.14 डिवाइडेड बाय 8 लिया 3.14 डिवाइडेड बाय 8 बाजूला कैलक्युलेशन कराए मित्रांनो 3 ला डिवाइडेशन जात नाही म्हणजे काय झालं 0 3 1 3 24 7 उरले आणि पुढे आला 4 8 9 72 2 उरले 8 2 16 0.392 माइनस आता साइन 45 म्हणजे 1 अपॉन रूट 2 इंटू 2 फिगर काढायची पाठ करायचं काम नाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणती गोष्ट पाठ नाही करायची लगेच बाजूला फिगर काढा 45 1 रूट 2 साइन 45 1 अपॉन रूट 2 1 अपॉन रूट 2 अपॉन 2 आणि ब्रॅकेट क्लोज करा चला आता आपण सॉल्व करू फर्स्ट टर्मचं उत्तर आलं 0.392 आता याचा आन्सर काढून घेऊ 1.1 अपॉन 2 रूट 2 आणि छेदस्थानी डिनॉमिनेटरमध्ये रूट 2 आलं भागाकार करायला अवघड झालं मग मी काय करतो रूट 2 मल्टीप्लाय करतो डिवाइड करतो गुणाकारात भागाकार इंटू हे ओरिजिनल हे दोन्ही कट झाले आपलं ओरिजिनल प्रॉब्लेम आणि रूट 2 ची व्हॅल्यू नेहमी करता लक्षात ठेवायची 1.41 14चा वर्ग 196 200च्या जवळ आहे 1.41 आणि रूट 3 1.73 चला रूट 2 म्हणजे 1.41 रूट 2 इंटू रूट 2 रूट 4 म्हणजे रूट 4 म्हणजे 2 2 टू जा 4 चला 1.41 डिवाइडेड बाय 4 करा 1.41 भागिले 4 करा तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं का पा 4 3 12 2 4 5 20 4 2 8 चला आणि इकडे लिहायचं आहे 98 याचं आन्सर आलं 0.392 मायनस 0.352 0.352 मित्रांनो दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्या रूट 2 1.41 रूट 3 1.73 लक्षात कसं ठेवायचं 2 ला 200 समजा 200 समजा त्याला 200चं स्क्वेअर रूट कोणाला जवळ आहे 14चा वर्ग 196 स्क्वेअर ऑफ 14 196 त्याला जवळ आहे 1.4 300 17चा 17चा स्क्वेअर 289 त्याला जवळ आहे 1.73 चला 98 × 0 9 5 गेले 4 0 मित्रांनो तुम्ही पण उत्तर काढा मी पण काढतो आता पहिले 98 मी कसं लिहून घेणार आहे सांगा 100 करून घेतो पहिले 98 100 म्हणजे 100 - 2 98 म्हणजे काय 100 - 2 0.040 1 2 4.0 मायनस 2 न मल्टीप्लाय केलं म्हणजे 0.080 चला 4.0 0.80 3. काय आला आन्सर पहा मित्रांनो आणि पुस्तकात जाणं आपला आन्सर मॅच होते का पहा आता 7.4 3.72 येत आहे ओके काय हरकत नाही थोडाफार फरक पडणार आहे 3.2 सेंटीमीटर स्क्वेअर थोडाफार फरक निश्चित पडणार आहे कारण आपण इथं हे फर्स्ट टर्म वेगळा सोडून घेतला सेकंड वेगळा सोडवला आणि इतका फरक मान्य आहे आणि म्हणून इक्वल टू न देता ॲप्रॉक्सिमेट करा आणि एड करा एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू 3.2 सेंटीमीटर स्क्वेअर थोडासा पॉईंटमध्ये फरक पडू शकतो मित्रांनो तितका ग्राह्य आहे आणि मित्रांनो पहिलं उदाहरण थोडंसं लेंदी झालं कारण की पुस्तकातलं आणि आपलं उत्तर मॅच झालं नाही त्याच्यामुळे आपल्याला डबल सोडवावं लागलं नंबर 2 कन्सेप्टच क्लिअर नाही तर उत्तर काढून आणि सूत्रपाठ करून करता का आणि म्हणून कन्सेप्ट समजून सांगण्यामध्ये वेळ लागला मित्रांनो कंटाळा करू नका व्हिडिओ 2-3 पहा व्हिडिओला लाईक करा तुमचे कॉमेंट्स टाका तुमची कॉमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आपल्या मित्रांना शेअर करा आतापर्यंत आपले संपूर्ण व्हिडिओ कन्सेप्च्युअल व्हिडिओ समजून सांगितलं की नेमकं आलं कसं आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे अवश्य पहा मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये क्वेश्चन नंबर 2 घेऊन तोपर्यंत हॅव अ गुड डे